नमस्कार, मी दामिनी गोसावी, एमडी टीव्हीच्या बातमीतील आपले स्वागत। बळीराजाने ठरवले तर त्यासाठी काही अशक्य नाही। जगाच्या पोशिंद्यात जिद्द, मेहनत, सकारात्मकता व सहकार्य करण्याची भावना नेहमीच टाचून भरलेली असते। असंच एक जिद्दी लंडन पिंपळत गुजरातची केळी गेली आहे साता समुद्रापार। बघूयात ही बातमी। बळीराजाने ठरवले तर त्यासाठी काही अशक्य नाही। जगाच्या पोशिंद्यात जिद्द, मेहनत, सकारात्मकता आणि सहकार्य करण्याची भावना नेहमीच ठासून भरलेली असते। तो हार न मानता अस्माने सुलतानी संकटाशी नेहमीच लढत असतो, म्हणून तो अज्ञात शत्रू आणि योद्धा ठरत असतो। हीच गोष्ट लंडन पिंपळतकर युवकांनी खरी धरून दाखवली। सुविधा अॅग्रोटेक आणि विंटेक्स क्रॉप केअर यांचे संयुक्त विद्यमानाने कॉन्ट्रॅक्युम या कंपनीमार्फत ओमान केळी आज साता समुद्रापार रवाना झाली। समाजातील साधन म्हणून गणले जाणारे गाव म्हणून लंडन पिंपळत मिरची पिकामुळे विशेष नाव लौकिक मिळवलं। परंतु गेल्या 10 वर्षात तिथे केळी हे पीक काही अपरिहार्य कारणामुळे घेतले जात नव्हते। पण गावातील व परिसरातील नवीन तरुण एकत्र येऊन या वर्षी केळी लागवड करण्याचे ठरवले। त्यात चांगला दर मिळाला म्हणून परदेशात निर्यात करण्याचे नियोजन प्रयत्नशील राहिले, त्यामुळे गावाचे अर्थकारणला विशेष चालना मिळाली आहे। अधिकाधिक शेतकरी केळी पीक लागवडीकडे वळले आहेत। चांगलं उत्पादन घेऊन साता समुद्रापार केळी निर्यात करण्यासाठी हे व्यक्ती सफल ठरले आहेत। यावेळी विशेष प्रयत्न शेतकरी स्वर्गवासी एकनाथभाई रामू पटेल यांचे स्वप्न होते की केळी उत्पादनाचे आज परिवाराने विशेष लहानभाऊ ईश्वर, नाना व श्री परेशभाई, श्री विलासभाई, श्री यशवंतभाई यांनी मेहनत घेऊन आज केळी निघाली व निर्यात करून एक प्रकारे त्यांचा अपूर्ण कार्याला पूर्ण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी श्री लालूभाई पटेल, श्यामभाई पटेल, श्री योगेशभाई पटेल, श्री अंकुशभाई, परेशभाई, नंदलाल पटेल आदी उपस्थित होते। नमस्कार, आता आपण लंडन पिंपळत येथे स्वर्गवासी एकनाथ काका आणि ईश्वरनाना यांच्या केळीच्या बगीच्यामध्ये आपण उभा आहे आणि सध्या केळीच्या बगीचा बनून आज केळीचं कटिंग चालू झालेलं आहे आणि केळीचं कटिंग हे आज एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून इकडं काम चालू झालं आहे आणि केळीच्या कटिंगनुसार आज ओमानसाठी आज केळी कटिंग होत आहे ओमान या देशासाठी। गाम पिंपळतने आपण वात करी आहे तो पाछला 10 वर्ष थी केळीनो पाक केळानो पाक भुलाई गया था। तो एक तो स्वर्गवासी एकनाथ काका एक केळामां इंटरेस्ट बताने तो एमना मननी इच्छा हूँ केळा करीश अने केळानो प्लॉट बनावीश एवी एमनी मन में इच्छा थी। तो एमनी इच्छा आज रंग लावी छे आज केळानो प्लॉट मने सौथी वधारे खुशी छे कि आज आप एकनाथ काका ईश्वरनाना नो प्लॉट आज एक्सपोर्ट थाय छे ए सौथी मोटी गर्वनी वात छे। एमडी टीवी साठी राकेश पटेल प्रतिनिधि।